अष्टविनायकांमधील मुख्य स्थान असलेला श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहराचा जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत संपन्न झाला. सकाळी 5 वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व देवस्थानचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देवस्थानला महाअभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. नंतर मुखदर्शनात सुरुवात झाली. गणेश जयंती उत्सवामध्ये द्वारयात्रेला विशेष महत्व असते. या पालखी सोहळ्यात भाविक अनवाणी पायाने चालतात. पहिला पूर्वद्वार पूर्वशिवेवर महिलक्ष्मी मातेच्या मंदिरात लक्ष्मीनारायण पूजा, दुसरा द्वार दक्षिण शिवेवर सरस्वती मातेच्या मंदिरात उमामहेश पूजा, तिसरा द्वार पश्चिम शिवेवर आदिमाया मंदिरात रती कदर्प पूजा, तर चतुर्थीला श्रींचा जन्मोत्सव सकाळी 10 ते 12:30 चौथ्या द्वार उत्तर शिवेवर आंबेराईमध्ये पृथ्वी सूर्यपूजा झाल्यावर श्रींच्या मंदिरात दुपारी 12:46 मोरिया गोसावींच्या पदांचे गायन करून फुलांची उधळण करत श्रींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिरामध्ये रांगोळी श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट, मंदिराला विद्युत रोषणाई केली होती. जन्मोत्सवानिमित्त सूरसंगम आळेफाटा यांचे भजन झाले. याच काळात भजन प्रवचन ग्रंथवाचन अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पहाटे 5 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, बी व्ही मांडे, श्रीराम पंडित, दशरथ मांडे, जगन्नाथ पंडित, अशोक कुटे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक झाला. सकाळी 7:30 महाआरती झाली. भक्त परायण गणेश महाराज वाघमारे यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. या सोहळ्यासाठी आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश बोगे, सरचिटणीस संदीप आहोळे, पुणे भाजपाचे काळूराम पिंजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ देवकर, मंत्रालय मुंबईचे बेंद्रे साहेब, ट्रस्टचे उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, सचिन आनंदराव मांडे, खजिनदार किशोर कवडे, विश्वस्त गणपत कवडे, कैलास घेगडे, मंगेश मांडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे, अजित कवडे, राजश्री कवडे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, ओझर. दिवस सुंदर असं फोटोग्राफी काम केलं आहे. आपले